हॅलो, नमस्कार. आज आपण सगळ्यांचेच फेवरेट गुलाबजाम बनवणार आहोत. पण ते पण थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. त्यामध्ये आपण मैदा किंवा खवा न वापरता आपण हे गुलाबजाम बनवणार आहोत. पण त्याची टेस्ट अगदी खव्याच्या गुलाबजामची जशी लागते तशीच लागते. तर त्यासाठी मी इथे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं त्याच वाटीने बरोबर मी एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि वर 1/4 चमचा मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. जो पोहे खायचा चमचा असतो तर तो 1/4 चमचा मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे. त्यामध्ये 3 चमचे आपण तूप टाकून घेतलेलं आहे आणि तूप व्यवस्थित सर्व पिठाला आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. जर तुम्हाला स्टोअर करून ठेवायचं असेल तर यामध्ये तूप न टाकता तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आपण इथे गव्हाचं पीठ वापरलेलं आहे त्यामध्ये, त्यामुळे आपण अगदी थोडंसं यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर आता आपण सर्वात आधी बनवणार आहोत गुलाबजामसाठी पाक. तर इथे मी ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं होतं तीच वाटीने बरोबर 2/2 वाटी मी साखर घेतलेली आहे आणि 3 वाटी आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. तर या रेसिपीमध्ये मेजरमेंट 1 कपाने आपण घेणार आहोत. 1 कपाचा वापर केलेला आहे. आता गॅस चालू केलेला आहे आणि आपल्याला ही साखर वितळून घ्यायची आहे. त्यामध्ये मी 2 वेलची टाकून घेतलेली आहे. थोड्याशा केसरच्या काड्या टाकूया. तर पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि छान असा आता आपण पाक तयार करून घेऊया. सुरुवातीला साखर विरघळेपर्यंत आपण एकसारखं हलवून घेऊया म्हणजे आपली साखर पटकन विरघळेल. आणि साखर विरघळल्यानंतर आपल्याला ही 5 मिनटं पाक उकळून घ्यायचा आहे. खूप जास्त उकळायची गरज नाही आहे. 1-5 मिनिटांमध्ये हा पाक तयार होतो. 5 मिनिटं पुरेसे होतात पाक तयार व्हायला. तर इथे आपल्या पाकाला छान अशी उकळी आलेली आहे. आपण 5 मिनिटं बरोबर पाक उकळून घेणार आहोत. आपल्याला 1 तारी पाक करायची गरज नाही आहे. फक्त 5 मिनिटं आपण उकळणार आहोत. तर इथे पाक आपला तयार झालाय. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि गुलाबजामसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊया. तर इथे मी रूम टेम्परेचरवरचं दूध यामध्ये वापरणार आहोत. शक्यतो दूध वापरा. दुधामुळे गुलाबजामला छान चवसुद्धा येते आणि छान मऊ होतात गुलाबजाम. त्यामुळे दुधाचा वापर करा आणि थोडं थोडं दूध घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट नाही, सॉफ्ट आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. पण दूध एकदम नका टाकू. थोडं थोडं जसं लागेल तसं टाका म्हणजे व्यवस्थित पीठ भिजलं जाईल. आणि व्यवस्थित असं आपण इथे आता पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ व्यवस्थित मळल्यामुळे आपले गुलाबजाम छान असे मऊ होतात. गुलाबजामला कुठेही क्रॅक जात नाही. छान असे सॉफ्ट तयार होतात. तर इथे पीठ मळलेलं आहे. त्यावरती अगदी थोडंसं तूप लावून परत आपण मळून घेऊया. आणि आता त्याचे अशा पद्धतीने छोटे छोटे आपण गोळे एका साईडला ठेवून घेऊया म्हणजे एकसारखे गुलाबजाम तयार होतील. तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे गुलाबजाम बनवू शकता. तर इथे मी ओव्हल शेपमध्ये गुलाबजाम बनवून घेतलेले आहेत. तुम्ही गोल गुलाबजामसुद्धा बनवू शकता. तर अशा पद्धतीने मी सर्व गुलाबजाम इथे बनवून घेतलेले आहे. तर इथे आपण तेल गरम करायला ठेवलं होतं पण आपल्याला एकदम कडकडीत तेल गुलाबजाम तळण्यासाठी नको आहे. अगदी हलकं गरम झालेलं तेल आपल्याला हवं आहे म्हणजे गुलाबजाम व्यवस्थित आतपर्यंत तळले जातात. आणि गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची आहे आणि थोडे थोडे गुलाबजाम टाकून आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने चमच्याने त्याला हलवून घ्यायचं आहे. खूप जास्त हलवायचं नाहीतर गुलाबजाम तुटू शकतात. तर अशा पद्धतीने आपण हे गुलाबजाम मीडियम टू लो फ्लेमवरती तळून घेणार आहोत. अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत. तर इथे आपल्या गुलाबजामला कलर यायला सुरुवात झालेली आहे पण अजून आपण ब्राऊन कलरवरती हे गुलाबजाम तळून घेणार आहोत. तर मी गॅस कुठेही मोठा केलेला नाही आहे. लो टू मीडियम हीटवरती हे गुलाबजाम मी तळून घेतलेले आहेत.
तर अशा पद्धतीने इथे आपण गुलाबजाम मी तळलेले आहेत। आता आपण हे गुलाबजाम काढून घेऊया आणि राहिलेले गुलाबजाम सुद्धा याच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर व्यवस्थित असं तेल गुलाबजाम मधलं आधी आपण काढून घेऊया आणि लगेचच आपण हे गुलाबजाम पाकामध्ये टाकून घेणार आहोत। तर छान असे ब्राउन कलर वरती आपण हे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत। आता आपण लगेचच हे गुलाबजाम पाकामध्ये टाकून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित असे पाकामध्ये भिजले जातील। एकदम मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एका साईडला ठेवून देऊया। तर अशा पद्धतीने बाकीचे राहिलेले गुलाबजाम सुद्धा आपण थोडे थोडे तळून घेणार आहोत। तर आपल्याला गॅस मीडियमच ठेवायचा आहे आणि परत मीडियम हीटवरतीच आपण लो टू मीडियम हीटवरती गुलाबजाम तळून घेऊया। तर छान असे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत। आता आपण हे 4 ते 5 तास मुरण्यासाठी ठेवणार आहोत म्हणजे ते एकदम छान मुरले जातील। तर 1-5 तासानंतर आपण आपले इथे गुलाबजाम तयार झालेले आहेत। एकदम मस्त असे मुरलेले आहेत, छान आतपर्यंत पाक गेलेला आहे। तर तुम्हाला मी एक कट करून दाखवते। तर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित असा आपले गुलाबजाम पाकामध्ये मुरलेले आहेत। एकदम छान असे ज्यूसी आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत आणि हे गुलाबजाम खायला खूप छान लागतात। अगदी आपण खव्याचे गुलाबजाम करतो त्याच पद्धतीचे हे गुलाबजाम खायला लागतात। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की बनवून पहा, नक्की कमेंट करून सांगा कसे झालेत ते। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशाच एका छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।